शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आणि घरी परत जात असताना वाहनाचा अपघात होऊन 2 जण ठार तर 10 जण जखमी झाले आहेत. साक्री तालुक्यातील छडवेल पखरून गावाजवळ आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास साक्रीहून दहिवेलकडे जाणारी मॅक्स टेम्पो क्रमांक MH18W6653 तर दहिवेलकडून येणारा ट्रक क्रमांक MH28D7482 या दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातामध्ये 2 ठार तर 10 जखमी झालेत. त्यात मयत दीपाली संदीप गावित व 13 वर्ष संदीप ब्रिजलाल गावित हे 2 ठार झाले तर दिलवर एकनाथ चौरे वय 10 वर्ष राहणार पाचमौली, करीना मनोहर कांबळे वय 13 जामखेली, दीक्षांत भरत गावित वय 10 पिंजारवाडी, मृणाल कन्हैया भोये वय 10 वर्ष जामखेली, भारती भीमराव बागुल वय 13 वर्ष राहणार गुलतारे, कन्हैया तुळशीराम भोये वय 30 वर्ष राहणार जामखेली, भरत आत्माराम गावित वय 50 वर्ष पिंजारवाडी, हिरालाल ब्रह्मा चौरे वय 55 पाचमौली, राजेंद्र भगवान पवार वय 55 मावजीपाडा, वीरेंद्र राजेंद्र पवार वय 10 वर्ष मावजीपाडा हे जखमी झाले. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर बीपी गोयल, डॉक्टर शैनिक पंडित, डॉक्टर कुणाल भदानी यांनी उपचार करून धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. इकडे कुठं आले घरी आणायचे का काही तुम्ही इकडनं तू बोलता राहायची का आणि मग आता शाळेवर चालले होते घरी येत होते परीक्षा झाल्या होत्या हां हां सुट्ट्या लागल्या म्हणून घरी येत होते परीक्षा संपल्या होत्या तुम्ही असं शाळा आहे इंग्लिश मिडियम